पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे असं भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर पुण्यासह राज्याच्या विकासासाठी मोठा निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कचरा, पाणीपुरवठा, वाहतूक या समस्यांचं आव्हान मी स्वीकारलंय. हे प्रश्न सोडवून पुण्याचा विकास करणार असल्याचं बापट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. निवडणुका येणार होत्या, त्या आल्या, त्या झाल्या. पुढच्या 5 वर्षामध्ये या पुण्याचा चेहरामोहरा बदलून पुण्यातले प्राथमिक गरजेचे जे पाण्यासारखे प्रश्न असतील, वाहतुकीसारखे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाची मी आज सखोल चर्चा वेळाअभावी करू शकणार नाही, पण व्यासपीठावर असणाऱ्या आम्हा सगळ्यांची एकत्रितपणे, आरपीआय असेल, सेना असेल, भाजप असेल, शिवसंग्राम असेल, ही एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे की ज्या विश्वासाने 2014 लोकसभेमध्ये माननीय अनिल शिरोळ यांना मताधिक्याने पाठवलं, त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत 8 आमदार निवडून दिले, त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 98 नगरसेवक निवडून दिले, आणि आता त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील 3.25 लाख फरकाने पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीची निवड केली. हा आमच्यावर टाकलेला विश्वास आहे. ह्या विश्वासाला यत्किंचितही तडा आम्ही जाऊ देणार नाही. योग्य पद्धतीने पुण्याचं नियोजन करू, नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करू. माझी विनंती आहे पत्रकार बंधूंना की जरूर टीका ही झाली पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये मी नेहमी गमतीने म्हणतो की कवीच्या बाबतीत असं म्हणतात, जे देखे ना रवी ते देखे कवी, तसं जे देखे ना सरकार हो देखे पत्रकार, असं मी नेहमी गमतीने म्हणत असतो आणि ते खरं आहे. कारण समाजातल्या वेदना, समाजातली दुःख, समाजातला अन्याय, समाजातल्या विकासाची गती आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरूनच पत्रकार आपल्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण करत असतात, आणि हे खरं आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपली टीका, आपल्या सूचना या सकारात्मक असतील तर निश्चितपणे आमच्यात देखील सुधारणा करण्याची मनस्थिती आमची आहे. माणूस आहे, कधी निर्णय चुकतात, कधी अंदाज चुकतात, कधी परिस्थिती बदलते म्हणून काही चुका होतात, पण झालेल्या चुका मान्य करून त्या भविष्यकाळात होणार नाही याची काळजी घेणारे आम्ही आहोत. आणि म्हणून मला जर माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळी वाटचाल करत असताना जसं पक्षाचे कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते मदत करतात, तशी पत्रकार बंधूंचीही खूप मदत मला ह्या निमित्ताने झाली आहे.